रांजणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने कोविड 19च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना जनजागृती संबोध कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रांजणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम, महिला पोलीस कॉन्स्टेबल कुटे, कॉन्स्टेबल राजेंद्र वाघमोडे मोडे, पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे, सुतार जगदाळे चव्हाण आदींसह 25 ते 30 पोलीस जवान या रॅलीत सहभागी झाले होते. विनाकारण घराबाहेर पडू नका. आपले हात वेळोवेळी स्वच्छ साबणाने धुवा. अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा. तर अत्यावश्यक कामासाठी घरातील एकाच व्यक्तीने बाहेर पडावे. भाजीपाला, फळे, दूध, पिशवी, मेडिकल घरी आणल्यानंतर स्वच्छ गरम पाण्याने धुवून घ्या. घरातील लहान मुलं, वृद्ध, नागरिकांची काळजी घ्या. जो कोणी विनाकारण घराबाहेर पडेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी जनजागृती आणि आवाहन या रॅलीच्या माध्यमातून करण्यात येत होते. प्रतिनिधी शंकर तिडके, महाराष्ट्र न्यूज 10, रांजणगाव.